हॅलो स्टुडंट कसे आहात तुम्ही मजेत ना तर मी जलिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करतो आज आपण घेणार आहोत बघा एक्सरसाइज थ्री पॉईंट वनचा क्वेश्चन नंबर सिक्स टू एट तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी चॅप्टरच्या इंट्रोडक्शनपासून तर एक्सरसाइज थ्री पॉईंट वनच्या क्वेश्चन नंबर फाईव्हपर्यंत सर्व व्हिडिओज अपलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर ज्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नसेल त्यांनी बघून घ्या त्यांना हे पुढील प्रॉब्लेम समजण्यासाठी खूप मदत होईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर आज आपण येणार आहोत जनरल सोल्युशनसाठी एक्सरसाईज थ्री पॉईंट वन क्वेश्चन नंबर सिक्स तर बघा काय क्वेश्चन नंबर सिक्स फोर कॉस्क्वेअर टीटा इज इक्वल्स टू थ्री पण आपल्याला क्वेश्चन थ्रीच्या वेळेस सांगितले बघा फाईंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोविंग इक्वेशन तर फर्स्ट प्रॉब्लेम आपण घेतो आहे फोर कॉ स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू थ्री तर प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी आपण <coughs> काही थेरम बघितली होती बघा तर थेरम थ्री पॉईंट वन होता बघा साईन टीटा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन असतं टीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस टू एन इन टू अल्प कॉस टीटा असेल तर टीटा असतो टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा टॅन टीटा असेल तर टीटा असतो एन पाय प्लस आणि सायन्स स्क्वेअर टीटा असेल किंवा कॉस स्क्वेअर टीटा असेल किंवा टॅन स्क्वेअर टीटा असेल तर त्याचं जनरल सोल्युशन असतं टीटा इज इक्वल टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा तर चला आजच्या फर्स्ट प्रॉब्लेमला सुरुवात करूया बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे फोर कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल्स टू थ्री तर बघा काय भेटेल कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल्स टू थ्री अपॉन फोर नंतर तर बघा कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू आपण कारण कन्सिडर करणार काय कॉस स्क्वेअर अल्फा तर बघा काय भेटेल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर कॉस अल्फा इज इक्वल टू तर बघा कॉस स्क्वेअर अल्फा होतं थ्री बाय फोर नंतर स्क्वेअर रूट घेतो समजण्यासाठी कॉस अल्फा तर हे होईल रूट थ्री आपण फोरचा स्क्वेअर रूट येईल टू कशाची व्हॅल्यू येईल सांगा तर भेटेल कॉस अल्फा इज इक्वल टू रूट थ्री बाय टू म्हणजेच कॉस ऑफ पाय बाय सिक्स बरोबर आहे तर मला भेटेल अल्फा इज इक्वल टू पाय बाय सिक्स आणि नंतर दे फॉर द जनरल सोल्युशन जनरल सोल्युशन इज तर बघा काय दिलं आहे कॉस स्क्वेअर टीटा असेल सायन्स स्क्वेअर टीटा असेल किंवा टेन स्क्वेअर टीटा असेल तर जनरल सोल्युशन असतं टीटा इज इक्वल टू यन पाय प्लस ऑर मायनस अल्फा तर व्हॅल्यू पुट करा टीटा इज इक्वल टू यन पाय प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू आलेली पाय बाय सिक्स तर हे असेल तुमचं आन्सर समजतं आहे खूप सिम्पल जर समजत असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर टू काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर टू प्रॉब्लेम नंबर टू दिलाय फोर सायन्स स्क्वेअर टीटा इज इक्वल टू वन बघा सेम प्रिव्हियस प्रॉब्लेम स्क्वेअर टीटा इज इक्वल्स टू काय भेटेल वन बाय फोर नंतर आपण घेणार सायन्स स्क्वेअर टीटा इज इक्वल टू सायन्स स्क्वेअर अल्फा इज इक्वल्स टू वन बाय फोर तर बघा स्क्वेअर स्क्वेअरूट घेतल्यानंतर मला भेटेल साईन अल्फा इज इक्वल टू वनचा स्क्वेअर उट वन फोरचा स्क्वेअर उट असेल टू बरोबर आहे तर अल्फा सांगा वन बाय टू कशाची व्हॅल्यू आहे तर साईन अल्फा इज इक्वल टू येईल किती साईन पाय बाय सिक्स तर अल्फा भेटेल आपल्याला पाय बाय सिक्स बस अल्फा भेटला तर व्हॅल्यू कुठ करा दे फोर द जनरल सोल्युशन इज तर बघा काही असेल सायन्स स्क्वेअर टीटा असेल कॉस्क्वेअर टीटा असेल किंवा टॅन स्क्वेअर टीटा असेल जनरल सोल्युशन असतं यन पाय प्लस आर मायनस अल्फा तर टीटा भेटेल बघा यन पाय प्लस आर मायनस पाय बाय सिक्स समजतंय तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर थ्री ती बघा काय दिलं आहे प्रॉब्लेम नंबर थ्री कॉस ऑफ फोर टीटा इज इक्वल टू कॉस ऑफ टू टीटा तर काय करणार बघा आपण आता कॉस टीटामध्ये म्हणजे मी घेणार कॉस टीटा इज इक्वल टू कॉस अल्फा म्हणजे टीटा येईल फोर टीटा आणि अल्फा येईल टू टीटा तर मला भेटेल अल्फा इज इक्वल टू टू टीटा बस इथे तर द जनरल सोल्युशन इज तर जनरल सोल्युशन बघा टीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे कॉस टीटासाठी जनरल सोल्युशन असतं टीटा इज इक्वल टू टू पाय प्लस ऑर मायनस अल्फा तर टीटा काय बरं टीटा दिलेला आहे आपल्याला फोर टाइम्स ऑफ टीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा अल्फा किती दिलेला आहे टू टाइम्स ऑफ टीटा तर बघा प्लस ऑर मायनस आहे तो एम फर्स्ट आपण घेणार पॉझिटिव्ह सेकंड आपण घेणार निगेटिव्ह फॉर पॉझिटिव्ह तर बघा काय भेटेल फोर टीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस टू टीटा ते प्लस इकडे येताना मायनस होईन बघा तर फोर टीटा मायनस टू टीटा इज इक्वल टू टू एन पाय तर फोर टीटा मायनस टू टीटा काय राहील टू टीटा इज इक्वल टू टू एन पाय तर टू टू कॅन्सल तर टीटा भेटेल मला पाय बरोबर आहे फॉर निगेटिव तर निगेटिव्हसाठी बघा फोर टीटा इज इक्वल टू टू एन पाय मायनस ऑफ टी टीटा मायनस टू टीटा इकडे आल्यावर काय होईल प्लस टू टीटा फोर टीटा प्लस टू टीटा इज इक्वल टू टू एन पाय फोर टीटा प्लस टू टीटा बिकम्स सिक्स टीटा इज इक्वल टू टू एन पाय तर टीटा भेटेल मला टू एन पाय डिवायडेड बाय सिक्स तर टू वन जा टू टू थ्री जा तर टीटा भेटेल आपल्याला एन पाय डिवायडेड बाय थ्री तर पॉझिटिव्ह साठी पाय ऑर निगेटिव्ह साठी असेल पाय आपण थ्री आहे तर घेवा क्वेश्चन नंबर सेवन बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सेवन सेव्हनचं uh, फर्स्ट प्रॉब्लेम सायन टीटा इज इक्वल टू टॅन टीटा तर बघा काय होईल सायन टीटा इज इक्वल टू टॅन टीटा म्हणजे काय असतो सायन टीटा आपण कॉस टीटा बरोबर आहे तर आधी डिवायड इकडे जाताना मल्टिप्लाय होईन बघा सायन टीटा इन टू कॉस टीटा इज इक्वल्स टू काय भेटेल आपल्याला साइन टीटा हा प्लस बघा इकडे येताना काय होईल मायनस साईन टीटा मल्टिप्लाय बाय कॉस टीटा मायनस ऑफ साइन टीटा इज इक्वल्स टू झिरो आता दोघात साईन टीटा काय निघेल कॉमन तर साईन टीटा कॉमन घेतल्यानंतर इथं होईल कॉस टीटा मायनस वन इज इक्वल्स टू झिरो बघा दोन आहे दोन फंक्शन त्यांचा प्रोडक्ट झिरो म्हणजे जी दोघं झिरो असतील किंवा दोघांपैकी एक झिरो असेल आपल्याला माहीत नाही आहे म्हणून मी घेणार आयदर साईन टीटा इज इक्वल्स टू झिरो ऑर कॉस टीटा मायनस वन इज इक्वल टू झिरो तर हा भेटलेला आहे आपल्याला साईन टीटा इज इक्वल्स टू झिरो ऑर इथं भेटेल आपल्याला कॉस टीटा मायनस वन तिकडं जाऊन होईल प्लस वन बरोबर आहे तर बघा इकडे काय होईल साईन टीटा कशाची व्हॅल्यू असते झिरो तर ही असते साईन झिरोचीच व्हॅल्यू झिरो असते बरोबर आहे की नाही आणि नंतर और इकडे कॉस टीटा तर कॉस कशाची व्हॅल्यू वन असते तर कॉससुद्धा झिरो डिग्रीची व्हॅल्यू वन असते तर इकडे सुद्धा भेटेल अल्फा इज इक्वल टू झिरो और इकडे सुद्धा भेटेल अल्फा इज इक्वल्स टू झिरो दे फॉर द जनरल सोल्युशन इज साईन टीटासाठी जनरल सोल्युशन असतं बघा टीटा इज इक्वल्स टू यन पाय प्लस मायनस वन रेस टू यन इन टू अल्फा आणि और कॉस टीटासाठी जनरल सोल्युशन असतं बघा टीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा बरोबर आहे अल्फाची व्हॅल्यू पुटअप करा तर टीटा भेटेल यन पाय प्लस मायनस वन रेस टू यन इन टू झिरो और टीटा भेटेल टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा ल्यू झिरो तर लास्ट टीटा भेटेल आपल्याला यन पाय ऑर टीटा भेटेल टू एन पाय हे असेल तुमचं जनरल सोल्युशन आहे तर चला घेऊया सेकंड प्रॉब्लेम प्रॉब्लेम टॅन क्यूब टीटा इज इक्वल टू थ्री टॅन टीटा तर बघा इकडे प्लस आहे इकडे येताना काय होईल मायनस तर मी घेणार टॅन क्यूब टीटा मायनस थ्री टॅन टीटा इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला झिरो तर दोघात बघा टॅन टीटा कॉमन तर टॅन टीटा कॉमन काढल्यानंतर मला भेटेल इथं टॅन स्क्वेअर टीटा मायनस थ्री इज इक्वल टू झिरो बघा दोघांचा प्रोडक्ट झिरो आहे म्हणजे काय करणार टॅन टीटा इज इक्वल्स टू झिरो और नेक्स्ट टॅन स्क्वेअर टीटा मायनस थ्री इज इक्वल्स टू झिरो तर टॅन टीटा इज इक्वल्स टू झिरो ॲज इट इज और इथं भेटेल बघा टॅन स्क्वेअर टीटा इज इक्वल टू थ्री बरोबर आहे तर इथं मी टॅन स्क्वेअर टीटा इज इक्वल टू टॅन अल्फा किंवा टॅन टीटा इज इक्वल टू भेटेल रूट थ्री बरोबर आहे ना टॅन टीटा इज इक्वल टू आपल्याला भेटेल रूट थ्री तर रूट थ्री कशाची व्हॅल्यू आहे तर ते सांगा रूट थ्री कशाची व्हॅल्यू आहे तर रूट थ्री व्हॅल्यू असते कशाची तर पाय बाय थ्रीची तर बघा काय होईल टॅन स्क्वेअर टीटा इज इक्वल टू टॅन स्क्वेअर अल्फा तर बरोबर आहे तर इज इक्वल टू एल रूट थ्री तर टॅन अल्फा इज इक्वल टू भेटेल आपल्याला रूट थ्री तर अल्फा सांगा कशाची व्हॅल्यू आहे तर आहे टॅन पाय बाय थ्रीची व्हॅल्यू तर अल्फा भेटेल इकडे पाय वाय थ्री पण ही साइड राहिली बघा तर टॅन टीटा तर टॅन टीटा कुठं झिरो असतो तर टॅन झिरोलाच काय असतो झिरो असतो बरोबर आहे ना तर इकडं भेटेल आपल्याला अल्फा इज इक्वल्स टू झिरो इकडं भेटलेलं अल्फा पाय बाय थ्री दे आर फॉर द जनरल सोल्युशन तर जनरल सोल्युशन आहे बघा फॉर टॅन टीटा इज इक्वल टू झिरो तर काय भेटेल टॅन टीटा इज इक्वल टू झिरोसाठी जनरल सोल्युशन टीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा आणि फॉर टॅन स्क्वेअर टीटासाठी जनरल सोल्युशन असतं एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा तर बघा टीटा भेटेल इकडं एन पाय प्लस झिरो तर म्हणजे टीटा इकडे भेटेल एन पाय और तर इकडं भेटेल बघा टीटा एन पाय प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय वाय थ्री तर हे असेल तुमचे जनरल समजत आहे तर समजत असेल तर चला घेऊया प्रॉब्लेम नंबर थ्री प्रॉब्लेम नंबर थ्री कॉस टीटा प्लस साईन टीटा इज इक्वल टू वन तर काय करूया ॲडजस्ट करूया म्हणजे काय होईल बघा साईन टीटा इज इक्वल टू भेटेल वन मायनस कॉस टीटा तर बघा इथं दोन फॉर्म्युल्याचा यूज करणार आहे दुसरं तुम्ही एक ॲडजस्टमेंट नाही सॉल्व्ह करू शकता पण ते डिफिकल्ट जाईल म्हणून आपण फॉर्म्युला मेथडचा वापर करतो आहे बघा साईन टीटा त्यासाठी मी तुम्हाला एक साईन टू टीटाचा सा फॉर्म्युला आहे बघा टू साईन टीटा इन टू कॉस टीटा बरोबर आहे आणि दुसरं वन मायनस कॉस टीटासाठी आपण एक फॉर्म्युला वापरतो कॉस्ट ऑफ टू टीटाचा तो काय असतो वन मायनस टू कॉस स्क्वेअर टीटा याला थोडंसं ॲडजस्ट करूया बघा आ टू इकडे डिवाईड इकडे येताना मल्टिप्लाय होईल तर हे सॉरी मायनस इकडे येताना प्लस होईल टू कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू वन मायनस कॉस ऑफ टू थिटा तर बघा वन मायनस कॉस टीटाचं टू टीटाचं होतं टीटा आणि इकडे सुद्धा टू टीटाचं होईल थिटा आता इकडे ठीटा दिलेलं आहे तर इकडे काय होईल टीटा बाय टू तर साईन टीटाच्या जागेवर आपण पुटअप करणार टू साईन टीटा बाय टू इंटू टू कॉस ठीटा वाय टू इज इक्वल्स टू इथे होईल बघा टू कॉस स्क्वेअर टीटा वाय टू तिकडे प्लस आहे इकडे येतानी काय होईल मायनस टू टू गेट कॅन्सल तर इथं होईल बघा साईन टीटा वाय टू इंटू टू कॉस टीटा वाय टू मायनस कॉस स्क्वेअर टीटा वाय टू इज इक्वल टू झिरो काय कॉमन निघेल तर इथं कॉमन निघतोय बघा कॉस टीटा वाय टू तर इथं राहील साईन टीटा वाय टू मायनस कॉस टीटा वाय टू इज इक्वल टू झिरो तर बघा आपण परत घेणार आयदर कॉस टीटा वाय टू इज इक्वल टू झिरो और साईन टीटा वाय टू मायनस कॉस टीटा वाय टू इज इक्वल्स टू झिरो तर बघा इथं सॉल्व्ह झालेलं आहे खूप सिम्पल कॉस टीटा वाय टू इज इक्वल टू झिरो और इथं होईल बघा साईन टीटा वाय टू मायनस तिकडे गेल्यावर होईल कॉस टीटा वाय टू

वन तर बघा इकडे आलेलं आहे कॉस टीटा बाय टू इथे सॉल्व करतो बघा तर कशाची व्हॅल्यू झिरो आहे आपल्याला माहिती आहे तर कॉस टीटा बाय टू म्हणजेच कॉस पाय बाय टूची व्हॅल्यू झिरो बरोबर आहे तर म्हणजे मला इथे भेटेल अल्फा किती पाय बाय टू आणि टेन टीटा बाय टू ऑर टेन टीटा बाय टू इज इक्वल्स टू वन तर वन कशाची व्हॅल्यू आहे टेन पाय बाय फोरची व्हॅल्यू बरोबर आहे ना तर पुढे सॉल्व करूया बघा तर इकडे भेटेल अल्फा इज इक्वल टू पाय वाय फोर चला तर जनरल सोल्युशन देअर फोर द दे जनरल सोल्युशन इज तर बघा जनरल सोल्युशन पहिले कॉस टिटासाठी तर दिलेलं आहे टिटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फा आणि ऑर टॅन टिटासाठी जनरल सोल्युशन असतं एन पाय प्लस अल्फा बरोबर आहे व्हॅल्यू पुटअप करा पण टीटाच्या जागेवर इथं आहे टीटा वाय टू इज इक्वल टू टू एन पाय प्लस ऑर मायनस अल्फाची व्हॅल्यू ए पाय बाय टू आणि नंतर ऑर इकडे टीटा वाय टू इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फाची व्हॅल्यू ए पाय बाय फोर चला पुढे सॉल्व्ह करूया तर भेटेल ठीटा इज इक्वल टू टू टूचा फोर म्हणजेच फोर एन पाय प्लस और मायनस तर टू टू कॅन्सल होईल हे होईल काय पाय आणि इकडे और इकडे होईल टीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस इथे होईल पाय बाय टू हे असेल तुमचं सोल्युशन समजतंय तर चला घेऊया क्वेश्चन नंबर एट क्वेश्चन नंबर एट दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन हॅव सोल्युशन तर आपल्याला फक्त चेक करायचे काही इक्वेशन दिलेले त्यांचं सोल्युशन भेटणार आहे की नाही तर सोल्युशन भेटण्यासाठी आपल्याला एक बेसिक कंडिशन माहीत पाहिजे की जी साईन टीटाची व्हॅल्यू असते ही अल्वेज लाईन करते बघा साईन टीटा असेल किंवा कॉस टीटा असेल अल्वेज <coughs> कुठून असते मायनस वन टू प्लस वन असते मीन्स मायनस वन लेस दॅन ऑर इक्वल टू साईन टीटा इज लेस दॅन ऑर इक्वल टू वन बरोबर आहे वन टू मायनस वन असेल आणि नंतर कॉस्टिटासाठी सेम कंडिशन असते पण रिमेनिंग ते जिग्नॉमॅट्रिक रेशो आहे हे लाय करता मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ही बेसिक कंडिशन तुम्हाला माहीत पाहिजे बाकी खूप सॉल्व सोपा क्वेश्चन आहे बघा फर्स्ट क्वेश्चन आहे टू कॉस टीटा इज इक्वल टू मायनस वन तर बघा टू टीटाची व्हॅल्यू मायनस वन तर टीटाची व्हॅल्यू काय होईल मायनस वन बाय टू होईल तर तर बघा आहे का मायनस वन टू प्लस वन यस मायस वन आहे तर दे आर फोर कॉस टीट टू टीटा इज इक्वल टू मायनस वन हॅच सोल्युशन बस एवढंच लिहायचं आहे तुम्हाला की सोल्युशन आहे की नाही यस मायनस वन टू प्लस वन आहे तर आहे सोल्युशन बघा सेकंड कॉस स्क्वेअर टीटा इज इक्वल टू मायनस वन तर बघा कॉस स्क्वेअर टीटाची कॉसची व्हॅल्यू मायनस वन टू प्लस वनला आहे करते पण ह्याचा जर मी स्क्वेअर केला तर मायनस वनचा स्क्वेअर सुद्धा प्लस होतो प्लस वनचा पण प्लस होतो म्हणून कॉस्क्वेअर टीटा कधी मायनस येणार नाही म्हणून तर बघा दे आर फोर कॉस्क्वेअर टीटा इज इक्वल टू मायनस वन डज नॉट हॅव सोल्युशन त्यामुळे याचं सोल्युशन भेटणार नाही समजतंय चला थर्ड प्रॉब्लेम बघा थ्री सॉरी काय होतं टू साईन टीटा इज इक्वल टू थ्री तर बघा टू मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाईड होईल तर साईन टीटा भेटेल आपल्याला थ्री अपॉइंट टू थ्री अपॉइंट टू म्हणजे आपल्याला जर डी सिमल भेट भेटलं तर वन पॉईंट फाईव्ह मी अगोदरच तुम्हाला कंडिशन सांगितली साईन टीटाची व्हॅल्यू मायनस वन टू प्लस वन असते म्हणून आपण लिहिणार साईन टीटा इज इक्वल टू थ्री बाय टू डज नॉट हॅव सोल्युशन इज सोल्यूशन सोल्युशन भेटणार नाही आणि शेवटचा बघा थ्री टॅन डीटा इज इक्वल टू फायव्ह तर बघा थ्री मल्टिप्लाय तिकडे जाताना डिवाईड तर भेटेल आपल्याला टॅन थीटा इज इक्वल टू फायू बाय थ्री तर बघा आपण अगोदर तरच सांगितलं मी टेन थीटाची व्हॅल्यू ही मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी राय करते म्हणून तेअर फोर थ्री टॅन टीटा इज इक्वल टू फायव हॅज सोल्यूशन तर त्याचं सोल्युशन भेटेल खूप सिम्पल क्वेश्चन होतं तर चला समजतंय जर समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तर चला आज इथेच थांबूया परत भेटूया फॉर नेक्स्ट सोल्युशन ऑफ द ट्रायंगलसाठी चला थँक्यू हैव अ गुड डे